नमस्कार बाळांनो मी प्रीतम सर आणि आता आमच्या ह्या चॅनलवर द आर्य अकॅडमी चॅनलवर आम्ही शिकूया फरक ओळखूया हा जे लेसन आणि तुम्ही काय म्हणतात की ॲक्टिव्हिटी आहे ही सेकंड स्टँडर्डची आहे इत्या दुसरीची आहे मराठी ह्या सब्जेक्टची तर बाळांनो आम्हाला काय करायचं आहे फरक ओळखायचा आहे आणि काय डिफरन्स आहे या जे पिक्चर दिले आहे खाली याचा खा याच्यात या, या दृश्यात काय काय फरक आहे हे आम्हाला काय करायचं आहे ओळखायचं आहे आम्हाला काय करायचं आहे खालील दोन चित्रांमधील आठ फरक सांगा आणि दाखवा आम्हाला किती फरक सांगायचा सांगा आहे आठ फरक सांगायचा आहे तर जे आम्हाला भेटेल ते आम्ही काय करणार सांगणार आणि दाखवणार तर आम्ही बघू शकतात त्या पहिला पिक्चर जे हे टॉपवर आहे इकडे हा बघा इकडे हे सेंडी टाईप आहे ना याच्यावर आम्ही काय फरक पडू शकतात हा पूर्ण काय आहे की उज्ज्वल आहे पूर्ण तुम्ही बघू शकतात की व्हाईट कलरचा आहे त्याला काय म्हणतात आम्ही पांढरा पांढरा आहे बट इकडे हे काय आहे पिवळा कलरचा आहे आणि येल्लो कलरचा आहे तर हे आमचा काय झाला फर्स्ट डिफरन्स झाला फर्स्ट फरक झाला आहे आणि दॅन आम्हाला काय करायचं आहे आणखी सात फरक आम्हाला दाखवायचा आहे तर फर्स्ट झाला आणि पहिला झाला आणि आता बघा इकडे ह्याचे डोळे आणि ह्याचे डोळे दोघे डोळे बघा ह्याचे डोळे खाली आहे आणि ह्याचे डोळे काय आहे वर आहे तर हे झाले आमचे दुसरे फरक काय झाले दुसरे फरक झाले आम्ही पहिले काय बघितलं ह्याचे सँडी आहे ना? है ना त्या काय आहे इकडे पांढरा कलरचा आहे इकडे पिवळा कलरचा आहे आणि देन आम्ही बघू शकतात की ह्याचे डोळे आहे खाली आहे आणि ह्याचे डोळे काय आहे वरती आहे आता बघू या दोन झाले आहे आणि आता आम्हाला काय करायचं आहे सहा आणि जे फरक आहे आणखी सांगायचं आहे तर इकडे बघा काही फरक आहे का त्याचा तोंडात वगैरात नाही आहे आता खाली खाली जाऊन आम्ही काय बघतात की इकडे हे जे बघा हे जे रेषे आहे हे असा आडे आहे आणि इकडे जे रेषे आहे ते काय उभे आहे आणि ह्या आमचा काय झाला जो तिसरा फरक आहे तो झाला आहे आणि आम्ही बघू शकतात की इकडे बघा ह्याचे जे मार्क दिले आहे इकडे जे चिन्ह दिले आहे हे याचा कोणता साईडला आहे हा बघा हा कोणता हात आहे याचा आम्ही म्हणतात की हे है, लेफ्ट हँड आहे म्हणजे काय याचा तो डावा हात आहे तो डावा हात तिकडे हे काय आहे आमचे सांगू शकतात की हे खून दिले आहे हे मार्क दिले आहे आणि या चित्रात काय दिले आहे ह्याचा हा कोणता आहे राईट हँड आहे म्हणजे डावा हात काय त्याला म्हणतात डावा हात झाला आमचा तर हे उजवा हात आहे तर उजवा हात कडे ही खून दिली आहे तर हे आमचा काय झाला जे चौथा असा फरक झाला आहे आणखी काय फरक आम्ही बघू शकतात का आता खाली या चार फरक झाले आम्हाला चार फरक आणि आणखी ओळखायचा आहे तर आम्ही का बघू शकतात इकडे हे काय घेतलं आहे याचा जे लेफ्ट हँड आहे है, डावा हात आहे त्याचा त्याने काय ठेवला आहे भावरा आणि ह्यात हातात त्याने का ठेवला आहे त्याला काय म्हणतात बॉलला चेंडू चेंडू आहे तर ही आमचा काय झाला फिफ्थ वन झाला आणि पाचवा जो फरक आहे तो झाला आणि आणखीन काय फरक आम्ही बघू शकतात तर खाली या इकडे त्याचा पायात काय फरक आहे का आम्ही काय का फरक बघू शकतात नाही असा काही फरक नाही आहे हा एक फरक आहे इकडे बघा इकडे किती बिंदी दिली आहे हे रोबोट जो आहे इकडचा बिंदी आहे एक दोन तीन चार पट पण इकडे बघा इकडे कुठे किती आहे एक दोन तीन चार पाच आहे ते हे पण आमचे काय आहे एक फरक आहे आणि हा आमचा सहावा फरक आहे आणि आणखी काय फरक आहे का इकडे हां इकडे आम्ही बघू शकता सातवा फरक हे बघा इकडे ही जर तरी काय वरती दिले आहे तीन असे डॉट दिले आहे तीन बिंदू दिले आहे आणि हे असा खालून गेला आहे तर हे पण आमचा एक फरक आहे तो हा काय झाला आमचा सातवा फर्क झाला इकडे आमचा काय होता सहावा फरक होता ना इकडे आणि आता आम्हाला काय पाहिजे एक फरक पाहिजे तर आम्ही बघू शकतात की इकडे काय झाला आहे याचा पायाचा पुढे पण काय आहे घास आहे ना हे काय ग्रास आहे आणि याचा पायाचा मागे आहे आणि इकडे फुडे होता त्याचाच मागे होता ते आठवा आणि की एथ वन फर्क डिफरन्स आम्ही इकडे बघितला तर डिअर स्टुडंट्स आणि माझा प्यारे बाळकांनो लाडके बाळकांनो आम्ही इकडे जे आठ फर्क होते ते काय झाले आमचे कम्प्लीट झाले पूर्ण झाले आहे तर हे फर्क ओळखूया असा जो आमचा लेसन होता आणि तुम्ही काय म्हणतात की असा हे आमचा जो पाठ होता हे काय झाला आहे कम्प्लीट झाला आहे अँड जो बी स्टुडंट हिंदी मीडियम के हैं जिने की अगर मराठी नहीं समझ में आ रही तो उनको मैं बता दूं की मैं भी बहुत अच्छी मराठी नहीं बोल पाता बट एक कोशिश आहे कि मैं भी आपको एक मराठी में ये लेसन समझाऊं तो इसमें हमें फ़र्क देखना था फर्क बताना था तो जिस हिसाब से मैंने बताने की कोशिश की है आप उसे समझिए देखिए पहला फर्क जो कि हम उसके ऐसे सर के ऊपर जो चुंडी जैसा आया है उस पर हमने देखा फिर उसकी आँखों में देखा फिर उसके कपड़ों में जो फर्क थे फिर पैरों के नीचे जो फर्क थे उन सभी फ़र्क को हमने देखा तो आप कोशिश करिए कि जो भी आपको मराठी आती है जैसा कि मैंने मैनेज करके किसी भी तरह मराठी बोलने की कोशिश की वैसे आप भी मराठी में ही इस फ़र्क को पहचानने की कोशिश करिए बोलने की कोशिश करिए ताकि आपको मराठी आनी स्टार्ट हो जाए मतलब जो भी थोड़ा बहुत मराठी आप सीखना चाहते हो तो इससे बोल के सीखना स्टार्ट कर दें और साथ ही साथ इसके अंदर जो कुछ ऐसे वर्ड्स हैं जो कि मैंने इंग्लिश में भी यूज़ किए हैं तो उसे अगर आप नोट डाउन कर सकते हैं तो बहुत ही अच्छा है उसे नोट डाउन करके आप हिंदी मराठी इंग्लिश इन तीनों लैंग्वेज में रखिए ताकि आपकी तीनों लैंग्वेज धीरे धीरे बहुत अच्छी हो जाए तो डियर स्टूडेंट ये था हमारा पहला लेसन जो कि फ़र्क और क्यूया मतलब जो डिफरेंस हमें बताना था वो हमने बताया अब नेक्स्ट लेसन में जो भी हमारा होगा एक्टिविटी होगी चाहे पोयम होगी उसे हम सीखेंगे तब तक के लिए गुड बाय एंड टेक केयर और ये वीडियो अच्छा लगा हो तो इसे लाइक करिए हालांकि कुछ प्रोनाशिएशन में मिस्टेक्स वगैरह हुई हैं बट धीरे धीरे आप भी उसी तरीके से कोशिश करके मराठी सीख सकते हैं और अपने दोस्तों में भी इसे शेयर करिए ताकि वो भी इस लॉकडाउन पीरियड में अपने जो भी सब्जेक्ट्स हैं उन्हें कंटिन्यूअसली पढ़ सकें तो चैनल को अभी तक आपने सब्सक्राइब नहीं किया तो इसे सब्सक्राइब कर लीजिए और दोस्तों के साथ रिश्तेदारों के साथ इसे शेयर भी करिए तो हम नेक्स्ट वीडियो में मिलेंगे नेक्स्ट एक्सप्लेनेशन के साथ तब तक के लिए गुड बाय एंड टेक केयर